शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झालेल्या एम्ब्युलन्स मधील कोरोना बाधितवर नगर परिषद आरोग्य यंत्रणेकडून सलग 2-10 संस्कार पार पडले. 30 मेच्या सकाळी उमरखेडच्या नागापूर येथील मुंबईहून परतलेल्या कोरोना बाधित मृत महिलेवर पूर्ण खबरदारी घेऊन नगर परिषदच्या कोरोना वॉरियर्सने संपूर्ण काळजी घेत अंत्यसंस्कार केले. त्याच दिवशी लागलीच मुंबईहून एक एम्ब्युलन्स धडकली आणि त्यातील रुग्ण मृत होता, जो की कोरोना बाधित होता. त्यामुळे या मृतदेहावर देखील अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी नगर परिषदेच्या आरोग्य यंत्रणेवर आली. कुठेही मागे पुढे न पाहता आरोग्य यंत्रणेने पुढाकार घेत सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसरा अंत्यसंस्कार करण्याचे कार्य स्वीकारले. मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील मात्र मुंबई येथे पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीला रुग्णवाहिकेने येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आणताना त्याचा मृत्यू झाला, त्यामुळे त्यांच्यावर येथे उपचार करणेही शक्य झाले नाही. त्याच्यासोबत असलेली चारही जण संस्थात्मक विलगीकरणात दाखल झाले. अशा परिस्थितीत नगर परिषदच्या आरोग्य यंत्रणेवर जिल्हा प्रशासनाने वाहसंस्कार करण्याची जबाबदारी सोपविली. त्यानुसार नगर परिषद आरोग्य विभाग प्रमुख डॉक्टर विजय अग्रवाल यांनी तातडीने कारवाई सुरू केली. 24 तासाच्या आत दुसरा 10 संस्कार करण्याचे कार्य हाती घेतले. पांढरकवडा मार्गावरील हिंदू मोक्षधाम येथील इलेक्ट्रिक शववाहिनी स्थानिक मोक्षधाम सेवा समितीच्या सहकार्याने त्यांनी नियोजन आखले आणि हे पुण्यकर्म पार पडले. यावेळी सर्व काळजी आरोग्य यंत्रणेने घेतली. अंत्यसंस्कारानंतर संपूर्ण मोक्षधाम परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले. यावेळी नगर परिषद मुख्याधिकारी शशिमोहन नंदा, डॉक्टर विजय अग्रवाल, आरोग्य निरीक्षक प्रफुल्ल जनबंधू, अमोल पाटील, उपविभागीय अधिकारी बक्षी, तहसीलदार कुणाल झालटे, पोलीस उपनिरीक्षक दर्शन डिकोंडवार, राहुल पळसकर आदी जण उपस्थित होते.